तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये घनफळावर व्हॉल्यूम ऑफ क्यूब आधारित एक उदाहरण सोडवलेलं होतं आज या व्हिडिओमध्ये आपण यावर आधारित काही गैरसमज पाहणार आहोत मित्रांनो थॉमस आपण दान करण्यासाठी जे कपडे गोळा केले होते ना त्या आपण घनाकार डब्यात ठेवूया का रे नको मानस कारण आपण डब्यात किती कपडे ठेवू शकतो हे त्या डब्याच्या घनफळावर अवलंबून आहे आपण ते कपडे या इष्टकाचिती आकाराच्या डब्यात ठेवले पाहिजेत कारण इष्टिकाचितीचे घनफळ गनाफ़, घनाच्या घनफळापेक्षा नेहमी जास्त असत असे आवश्यक नाही रे थॉमस चला आपण गणिताच्या मदतीने या प्रश्नाचं उत्तर शोधून काढूया ही गणित सोडवायची वेळ मानस तू या घनाकार डब्याचे घनफळ शोधून काढ आणि मी या इष्टकाची आकाराच्या डब्याचे घनफळ शोधून काढतो दोघे आपापल्या डब्याचे घनफळ शोधण्यात व्यस्त झालेले आहेत मित्रांनो जर घनाकार डब्याच्या बाजूची लांबी पस्तीस सेंटीमीटर अशी आहे आणि ती आकाराच्या डब्याची लांबी रुंदी आणि उंची अनुक्रमे सत्तावीस सेंटीमीटर पंचवीस सेंटीमीटर आणि वीस सेंटीमीटर आहे तर तुम्ही या दोन डब्यांचे घनफळ शोधू शकता का मित्रांनो मला सांगा स्वतः प्रयत्न करण्यासाठी हा व्हिडिओ थांबवा आणि मग तुमच्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा प्रमुख मानस आणि थॉमसने सुद्धा अशा प्रकारे दोन्ही डब्यांची घनफळ ही शोधून काढली आहेत हे बघ थॉमस घनाकार डब्यांचे घनफळ बेचाळीस हजार आठशे घन सेंटीमीटर असं आहे आणि इष्टकाचिती आकाराच्या डब्याचे घनफळ तेरा हजार पाचशे सेंटीमीटर आहे याचा अर्थ घनाकार डब्याचे घनफळ इष्टकाचिती आकाराच्या डब्याच्या घनफळांपेक्षा कितीतरी जास्त आहे हा खूपच गैरसमज आहे की दोन समान असणाऱ्या घन आणि इष्टकाचिती आकारात नेहमी इष्टकाचितीचे घनफळ गनफ़, घनाच्या घनफळापेक्षा जास्त असत पण आपण आताच पाहिलं नेहमी असं घडेलच असं नाहीये ना तू अगदी बरोबर बोलतो आहेस मानस आता मी ही चूक परत कधीच करणार नाहीये चूक कळली यातच सर्व आलं चल आता आपण पटकन आपल्या जगात जाऊन हे कपडे घनाकार डब्यात भरूया आणि हे दान करून घेऊया दोन्ही मित्रांनी मिळून ते कपडे डब्यात भरले आणि ते दान करायला निघाले मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये घनाच्या घनफळावर वॉल्यूम ऑफ क्यूबवर आधारित काही गैरसमज देखील पाहिले त्यामुळे आशा करतो तुम्हाला घनाचे घनफळ व्हॉल्यूम ऑफ क्यूब चांगलंच समजलं असेल